श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करते स्वस्त असाल आणि मस्त असाल आजच्या व्हिडिओमध्ये सकाळी आपण कोणत्या पाच चुका करू नयेत मार्गशीर्ष महिन्यात हा व्हिडिओ केलेला आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यात कोणते नियम पाळावेत ह्याची माहिती घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण नुसतीच पूजा केली आणि आपलं काम संपलं असं मुळीच नाही आहे तर आपल्याला या व्रतवैकल्याचं संपूर्ण फळ मिळावं ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळावी यासाठीच आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सर्वप्रथम का करतात हे मी तुम्हाला सांगते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती पैसा धन दौलत सर्व काही यावं म्हणून आणि मानसिक समाधान घरातलं वातावरण शुद्धी देवाचं आपल्याकडून काहीतरी देवीचं केलं जावं यासाठी मार्गशीर्ष महिना उत्तम आहे या महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करू शकता त्याचप्रमाणे नवीन पारायण पाठपूजा यालाही सुरुवात करू शकता इतका हा महिना पवित्र आहे खूप जणं म्हणजे खूप महिला अशा आहेत की वर्षभर मार्गशीर्षाचे गुरुवार करतात ज्यांना काही कारणाने आत्ता जमणार नाहीत त्यांनी कुठल्याही गुरुवारपासून हे व्रत चालू केले आणि पाच गुरुवार नंतर उद्यापन केले तरीही चालते असं काही नाही आहे की मार्गशीर्ष महिन्यात नाही जमलं माता आम्ही कधी करू शकतो तर तुम्ही हे गुरुवार कधीही करू शकता पुढची गोष्ट म्हणजे एक ते म्हणजे साधारण पाच गुरुवार येतात त्यानंतर ह्याचे उद्यापन करणे हे आवश्यक असते उद्यापन म्हणजे काय तर नेहमीप्रमाणे पूजा करून तुम्हाला सात कुमारिका किंवा सात सवाशिणी यांना हळदी कुंकू दूधसाखर एखादं फळ आणि ही जी पुस्तिका असते मार्गशीर्ष महिन्याचे ग्रंथ तो आपल्याला भेट म्हणून द्यायचा आहे त्याचप्रमाणे आता नियम बघूया कोणते आहेत सगळ्यात आधी मी उद्या पण सांगितलं तुम्हाला हे आपल्याला करायचंच आहे पहिला नियम आहे या काळामध्ये लवकर उठावे पूजा करावी उपवास धरावा गुरुवारी प्रत्येक उपवास धरावा संध्याकाळी आरती करून देवीला नैवेद्य दाखवून मगच आपण भोजन करावे दर गुरुवारी सकाळ संध्याकाळ आरती ही झालीच पाहिजे पूजा आपण सकाळी पण मांडू शकतो आणि संध्याकाळी पण मांडू शकतो त्याचा काही असा नियम नाही आहे की सकाळी मांडा संध्याकाळी मांडा जेव्हा पूजा कराल तेव्हा तुम्ही आंघोळ करून स्वच्छ होऊन पूजेला बसावं पूजेला बसताना आपल्याखाली एक आसन नक्की घ्यावे आसन स्वच्छ धुतलेले असावे आसन कोणत्याही प्रकारची प्लॅस्टिकची चटई वगैरे नसावी कॉटनचं वेल्वेटचं किंवा लोकरीचं आसन तुम्ही इथे बसावयास घ्यायचं आहे सॉरी कोणत्याही प्रकारची अडचण सुतक आलं चार पाच गुरुवारमध्ये एक गुरुवार तरी महिलेचा असा येतो जेव्हा तिला अडचण येते अशा वेळेस नुसता उपवास करावा तुमच्या घरी जर मुलगा मुलगी किंवा पती तुमच्या ऐकण्यातले असतील म्हणजे त्यांना पूजेची जर आवड असेल तर त्यांना सांगून त्यांच्याकडून पूजा करून घ्यावी आणि वाचलेली कहाणी आपण नुसती ऐकावी आणि मनातल्या मनात जय माता लक्ष्मी किंवा श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र आपण ज्या दिवशी अडचण असेल त्या दिवशी करावायचा आहे अडचणीच्या वेळेससुद्धा उपवास आपल्याला नक्कीच धरायचा आहे उपवास आपल्याला सोडायचा नाही आहे एकादशी शिवरात्र या दिवशीसुद्धा तुम्हाला उपवास धरायचा आहे कहाणी ऐकायची आहे हा उपवास आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सोडायचा नाही आहे तुमच्या घराशेजारी जर कुठेही गाय असेल किंवा दारामध्ये गाय येत असेल तर गायीला दर गुरुवारी पूजा करून नैवेद्य दाखवून मगच तुम्ही भोजन करावेत उद्यापना दिवशी सात कुमारिका किंवा सात सवाष्ण यांना हळदी कुंकू मंदिरात जरी एखाद्या जाऊन केलं तरी चालेल मात्र हळदी कुंकू एक फळ देऊन एक एक पुस्तिका प्रत्येक कुमारिकेला आणि सवाष्णीला भेट द्यावी या दिवशी म्हणजे गुरुवारी पाचव्या गुरुवारी किंवा चौथ्या गुरुवारी ब्राह्मणास शिदा द्यावा शिदा म्हणजे काय पीठ गूळ डाळ अशा प्रकारे त्यांना शिदा आणि दक्षिणा योग्य त्या ब्राह्मणास नक्की नेऊन द्यावी आरती संध्याकाळी प्रसाद आणि मगच जेवण करावं पद्मपुराणात लक्ष्मी सांगते स्वत की जे कोणी हे व्रत धरेल त्याच्या घरी मी वर्षभर अगदी वास करेन कायमस्वरूपी निवास करेन या दिवसामध्ये तुम्हाला दर गुरुवारी विष्णू सहस्रनामाचे पठण आवर्जून करायचे आहे जितके गुरुवार जमेल तेवढे गुरुवार किंवा दररोज तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही तुम्हाला उत्तम फलप्राप्ती होईल कुंकू तेच तेच वापरू नये एकदा देवावर व्हायलेले कुंकू दुसऱ्यांदा वाहू नये नवीन कुंकू प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हायचे आहे स्त्री कुमारी यांचा या दिवसामध्ये मान ठेवावा तसा तर कायमच ठेवावा मात्र या महिन्यात आवर्जून त्याच्याकडे लक्ष द्यावे सुक्त तुमच्या घरामध्ये दर गुरुवारी आता मी स्वतः तर रोज सुक्त म्हणते तुम्हाला काही कारणानं जमत नसेल मार्गशीर्षातल्या चारही गुरुवारी अकरा वेळा पाच वेळा एक वेळा सुक्त म्हणायचा आहे उमऱ्याला हळदीचे लेपन प्रत्येक गुरुवारी आवर्जून करा किंवा प्र पूर्ण मार्गशीर्ष महिनासुद्धा हळद लेपन तुम्ही करू शकता अंगणामध्ये स्वच्छ सडा रांगोळी करून शेणा शेण सारवण्यासारखी जागा असेल तर शेण किंवा हळद सारवून त्याच्यावर स्वस्ती कमळ अष्टलक्ष्मी अष्टपद्म अशा प्रमाणे रांगोळ्या काढाव्यात चुकूनही निळे काळे या रंगाचे कपडे तुम्ही घालू नयेत दरवाजा सुद्धा स्वच्छ ठेवावा माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे म्हणून घरात कान्याकोपऱ्यात जाळ्या जळमट कुठंही झाले असतील तर ते आवर्जून काढावेत हेच होते हे नियम जे मार्गशीर्ष गुरुवारमध्ये तुम्हाला पाळावायचे आहेत बाकी तर सगळ्या मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे अशा व्यक्त करते सर्वांचा मार्गशीर्ष महिना खूप उत्तम जावा सगळ्यांकडून आपल्या माता लक्ष्मीने प्रसन्न चित्ताने पूजा करून घ्यावी आणि प्रत्येकाच्या घरी निवास करावा हीच माता लक्ष्मीचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ